नमस्कार. आज आपण अल्याल पडल्याल वन या यशाच्या पार्टीला आलेलो आहोत आणि त्या यशाच्या मागे जो गौरव होता आज यशामागे, हा गौरव कोण आहे? हा गौरव आहे आणि हा गौरव अल्याल पडल्यालचा मोठा गौरव आहे की आज हे यश मिळालं आहे ते गौरवमुळे च्यामुळे असं नाही की गौरवमुळे आणि सर्व टीम यांच्या सक्सेसमुळेच मिळालेलं आहे आणि यांच्या कामामुळे मिळालं आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने सगळ्या टीमने खूप मोठी मेहनत घेऊन हे हा पिक्चर उभा केलेला आहे आणि आज प्रेझेंट केलेला आहे प्रेक्षकांपर्यंत आणि प्रेक्षकांनी हा पिक्चर खूप खूप डोक्यावर घेतलेला आहे. चला तर आपण ह्या गौरवबद्दल ह्या यशाबद्दल गौरवशीच बोलूया. हाय गौरव. थँक्यू गणेश दादा. मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की गणेश दादांनी मला 15 वर्षापासून मला बघतो आहे आणि माझा मोठा भाऊ आहे, त्याच्यामुळे आम्ही आमच्या कधी असं भेटलो नाही, पण तो जेव्हा असा येतो भेटायला तर मला काय बोलू काय कमाल कळत नाही. पण थँक्यू दादू, थँक्यू सो मच एवढं कौतुक केल्याबद्दल. पण तुझं तितकंच कौतुक आहे, तुम्ही तितकंच करतो आहे आमच्यासाठी. वेळोवेळी मला मेसेज करणं, काय लागलं की फोन करून विचारणं, त्याबद्दल तुझे पण मनापासून खूप 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 धन्यवाद. गौरव खूप साधा बोळा आणि छान मित्र आणि भावासारखा आहे आणि तो कधी कोणालाही भेटला तरी आज इंडस्ट्रीमध्ये आज एवढं मोठं नाव कमवलं त्याने. हास्यजत्रेपासून आज हिंदी इंडस्ट्रीमध्ये त्याने पाऊल ठेवलं आहे, पण आज खूप 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 मोठा झालेला आहे. पण तो अजूनही जमिनीवर आहे आणि माणूस म्हणून खूप चांगला आहे आणि छान आहे. नेहमी त्याला सपोर्ट करत राहा. त्याचे अनेक सिनेमे येत आहेत, सिरियल येत आहेत. हास्यजत्रेमध्ये तो खूपच मोठा झालेला आहे, तर तुम्ही अजून त्या आपल्या मित्राला आपल्या भावाला खूप मोठं करा. धन्यवाद. आता आपण वळणार आहोत अल्याल पडल्यालच्या पार्ट वनच्या यशाकडे. गौरव, अल्याल पडल्यालचा हा रोल जो तुझ्या वाट्याला जाल, पहिली स्टोरी संजयजीने सांगितल्यानंतर किंवा डिरेक्टर प्रीतमजीने सांगितल्यानंतर काय त्या स्टोरीमध्ये तुझा रोलबद्दल तुला आवडलं, आम्ही काय असं वाटलं? भेटलो, भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की अशाशी गोष्ट तुम्हाला करायचीच आहे. गोष्ट ऐकल्यानंतर मला असं वाटलं की परफेक्ट आहे, आता आपण काम करायला पाहिजे. कारण आणि ते सगळं कधी कधी ते आपण ऐकलं तर पॉझिटिव्ह वाईब्स येतात ना, तसे वाईब्स यायला लागले. मला म्हटलं आपण ती फिल्म करायला पाहिजे आणि मी होकार दिला. आणि फिल्म शूटिंगच्या दरम्यानच मला वाटलं होतं की फिल्म हिट होणार आहे म्हणून, आणि मी तेव्हा सारखं बोलतो की फिल्म छान जाईल, फिल्म छान हिट होईल, फिल्म मस्त होईल, आणि ती झाली. ओके. पण तुझ्या हास्यजत्रामध्ये जसे ते पडद्यामागचे जे किस्से आहेत, तसे या शूटिंगच्या दरम्यान अनेक किस्से आहेत असं आम्ही ऐकलंय. नाही, याचे किस्से म्हणजे असं की नाईट शूट जास्त होतं हाच एक किस्सा आहे. आणि इतके नाईट्स होते की काय सांगू तुम्हाला. एका रात्रीची गोष्ट आहे, पण शूट करताना कळलं की एका रात्रीची गोष्ट नाही, 19 रात्रीची गोष्ट आहे. पण सगळ्यात धमाल तूच त्या आलेल्या रात्रीच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात धमाल आणि सगळ्यांना नरोबर जे आलेला आणि त्याच्यामध्ये तू काहीतरी टिचकी मध्ये जायचं असं आणि हसवायचं. नाही ना, काय खरं आहे का? खरं नाही, म्हणजे कसं खरंच आहे ते थकलेले असं सगळे काम करतात, हे असतात रात्रीची वेळ, म्हटलं काहीतरी करायला पाहिजे सगळे, त्यामुळे बूस्ट होतील. आणि मग मी ते सगळं करत होतो कारण आपल्याला पण एनर्जी पाहिजे असतं काम करायला. मग मी आणि सक्षम किस्से सांगणे आणि हे करणे, मजा मस्ती करणे, हे सगळं चालू होतं आमचं. सक्षम आणि तुला असं जयविरूची जोडी असं म्हणतात, खरं आहे? मी ऍक्च्युली जयविरूची जोडी झाली ती, आता ती झाली. तू जसा पग पग पगापदी होता ना, तो आता तसाच आहे. हा, दाखवत नाही तो, पण डेंजर आहे. पण मला तसं चांगला आहे, म्हणजे डेंजर म्हणजे मजा मस्ती करायला खूप भारी आहे. आणि तो हसऱ्या स्वभावाचा पोरगा, कोणा चिडत नाही काय नाही, आपला आपला असतो, मस्त असतो. त्याची माझी गट्टी जमली हेच माझं नशीब आहे. आणि बघा लेखक सांगतायत, लेखक मागूनच सांगतात. लेखक आम्ही प्रत्येकाला बोलू, लेखकांचंच कौतो, त्यांचा सिनेमा आहे. त्यांनी जर तसा सिनेमा लिहिलाच नसता तेवढा चांगला सिनेमा घडलाच नसता. भाग्यम आणि अनुष्का यांच्याबरोबर काम करणं काय मजा? भाग्यम तर पहिलाच आहे ना, पहिला मी अनुष्का बरोबर पण पहिल्यांदा काम केलं. पण माझा असा प्रॉब्लेम माझा असा आहे की मी सगळ्यांना आपलंसं करून घेतो, मग काम करायला घेतो. कारण तर आपलं प्रोजेक्ट असतं, माझं चांगलं व्हायला पाहिजे किंवा ह्याचं काय असं काही नाही. सगळ्यांना मी इन करून घेतो आणि मग ते प्रोडक्ट वर्क व्हायला पाहिजे. आता ह्या यशामागे विक्रम सर आणि आपले निर्माते महेश सर आणि शैलेश सर यांचा खूप मोठा वाटा आहे आणि ह्या वाट्यामध्ये तुम्ही पण सगळे सहभागी आहात. तर ह्या तिघांबद्दल, त्या जोडीबद्दल आणि आपले लेखक यांच्याबद्दल काय सांगतो? काय ना, प्रीतम सर ॲज अ डिरेक्टर, योगेश कोळी कॅमेरामॅन, त्यांच्यामुळे हा सिनेमा इतका सुंदर बाहेर आपल्यापर्यंत दिसला. आणि ना शैलेशजी आणि महेशजी SM प्रोडक्शन ना आपलं, यांची पद्धत वेगळी आहे काम करायची, सिनेमाकडे बघण्याची किंवा त्या प्रोजेक्टकडे बघण्याची. त्यांना पण खूप समज आहे,
कुठे पैसा एक्स्ट्रा खर्च होतो आहे का किंवा काय गोष्टी घडतायत का किंवा हा वायफळ खर्च होतो आहे का त्याची त्यांना खूप चांगली जाण आहे. म्हणून हा सिनेमा झाला आणि सक्सेस झाला. बरोबर. त्यांना जर त्या व्यवहारातली किंवा त्याची जाण नसती तर कदाचित ओव्हर बजेट पण झालं असतं ना. ते नाही झालं, त्यांनी ते व्यवस्थित कंट्रोल केलं. पण नाराज कुणालाच नाही केलं त्यांनी, प्रत्येकाला व्यवस्थित. अरे ती त्यांची कंपनीत आता 20 दिवस त्यांच्या कंपनीचा ना आपण, तर आपली जबाबदारी त्यांची आहे ना. बरोबर. त्यांनी त्या पद्धतीने काम केलं. प्रीतम सरांबरोबर काम करतात. प्रीतम सरांसोबत मी पहिलं काम केलं, त्याच्या अगोदर त्यांचे 2-3 सिनेमे आपण पाहिले होते. पण हा सिनेमा त्यांच्यासाठी पण एक टर्निंग पॉईंट आहे ॲज अ डिरेक्टर म्हणून. तो वेगळा ठरला. आता त्यांची जबाबदारी वाढलेली आहे ॲज अ डिरेक्टर म्हणून, त्यांची जबाबदारी जास्त वाढलेली आहे. आता पार्ट टू बद्दल काय सांगशील किंवा पार्ट टू आता येत आहे? नाही असायला तर म्हणजे आता गोष्टी कशा बदलतात काय बदल आपल्याला काय माहिती नाही ना. ते लेखकाच्या हातात आहे. पण दुसरा पार्टला बघू, आता लिखाण सुरू होईल, ठरेल. खूप खूप शुभेच्छा. पार्ट टू मध्ये तू आहेच असं आम्ही तर ग्रेट धरलेलं सर. मी पण सक्सेस 1 झालाय म्हणजे सक्सेस 2 पण होणार. जरूर जरूर. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हे सगळ्यासाठी सगळ्या ह्या सगळ्यासाठी प्रेक्षकांचे खूप खूप मनापासून आभार की त्यांच्यामुळे सक्सेस पार्टी. यस यस. प्रेक्षकांचे खूप खूप आभार. आणि प्रेक्षकांनी हा सिनेमा डोक्यावर घेतल्यामुळे आज गौरवचा खूप मोठा गौरव होत आहे आणि हा सिनेमाचाही गौरव होत आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. हा वॉईसमध्ये गौरव आपल्याशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.